జనకాన్ని అవశ్యమంటారు. రామాన్ని చూసి అభిరుచి చాలా భక్తి భావన మందని చేశ ఉచల్ల उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजयसारखा कडा आळसा आवाज झाला. ते दृश्य मनोमन भंग पावलं. त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोक विलक्षण पराक्रम करून सर्वजण स्तिमित झाले. जनक संतोष झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्य शुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय करून दाखवला. विश्वामित्राने मान्य केले. यथाकाली श्री रामाचा भूमिकेने सीतेशी विवाह झाला. अपने भ्रातृकन्या उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ति याही जनकाने लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्नाला दिल्या. तो अवर्णनीय समानंद संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाग आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते. अळून अळून गात होते. आकाशाशी सरले गाते धरणी माते से स्वयंवर झाले सीते 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 से स्वयंवर झाले I'm
मंगल